हेलो स्टूडेंट्स, आज आपण बघणार आहोत दॅट इज द डिप्रेशन इन प्रेझिंग पॉईंट. डिप्रेशन इन प्रेझिंग पॉईंट बघण्यापूर्वी आपल्याला पहिले बघूया दॅट इज व्हॉट इज मीन बाय द फ्रिजिंग पॉईंट. तर फ्रिजिंग पॉईंट म्हणजे काय? सो फ्रिजिंग पॉईंट म्हणजे काय? असं टेम्परेचर ज्यामध्ये सॉलिडचं वेपर प्रेशर आणि लिक्विडचं वेपर प्रेशर दोन्ही इक्वल राहणार त्याला म्हणणार आपण फ्रिजिंग पॉईंट. सो व्हॉट इज मीन बाय द फ्रिजिंग पॉईंट? इट इज द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड and vapor pressure of the solid are equal. काय आहे फ्रिजिंग पॉईंट म्हणजे? दॅट इज द वेपर प्रेशर. कुणाचा वेपर प्रेशर? लिक्विडचा वेपर प्रेशर आणि वेपर प्रेशर ऑफ द सॉलिड. लिक्विडचा वेपर प्रेशर आणि सॉलिडचा वेपर प्रेशर दोन्ही काय राहणार? इक्वल राहणार. ते टेम्परेचर म्हणजे काय राहणार? दॅट इज द फ्रिजिंग पॉईंट. ते टेम्परेचर म्हणजे काय राहणार? फ्रिजिंग पॉईंट. ठीक आहे. देन व्हॉट डू यू मीन बाय द डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट? तर डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट म्हणजे काय? आपण म्हणतो जे आपण बघून आलेलं आहोत दॅट इज द सोल्युशन. सोल्युशनमध्ये काय आहे? सोल्युशनमध्ये सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट आहे. ठीक आहे. हां, तर हे जे सॉलिड आणि सॉल्व्हंट मिक्स केल्यावर काय फॉर्म होतं आहे? सोल्युशन. ठीक आहे. तर यामध्ये काय करत आहोत? आपण एक सॉल्युट घेत आहोत, पण इथे जो सॉल्युट घेत आहोत तो कोणता सॉल्युट आहे? दॅट विल बी द नॉन व्होलाटाईल सॉल्युट. कोणतं सॉल्युट घेत आहोत आपण? नॉन व्होलाटाईल सॉल्युट. सो वेन नॉन व्होलाटाईल सॉल्युट इज ॲड टू द प्युअर सॉल्व्हंट, काय करत आहोत आपण? प्युअर सॉल्व्हंटमध्ये त्याला ॲड करत आहोत. तर यामध्ये काय होत आहे? जेव्हा सोल्युशन फॉर्म होत आहे ते जे सोल्युशन आहे त्याचा जो फ्रिजिंग पॉईंट आहे तो लोअर होत आहे, डिक्रीज होत आहे. आणि हा जो डिक्रीज झालेला फ्रिजिंग पॉईंट आहे ते म्हणजे आहे डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट. काय सांगितलं आपण? नॉन व्होलाटाईल सॉल्युट घेतलं. सो वेन नॉन व्होलाटाईल सॉल्युट इज ॲडेड टू द प्युअर सॉल्व्हंट, हां प्युअर सॉल्व्हंटमध्ये ॲड केल्यानंतर काय होत आहे? जो सॉल्व्हंटचा फ्रिजिंग पॉईंट आहे इथे सोल्युशन फॉर्म होणार. हां, तर इथे जे सोल्युशन फॉर्म झालेलं आहे त्या सोल्युशनचा फ्रिजिंग पॉईंट कमी होत आहे. कुणापेक्षा? प्युअर सॉल्व्हंट डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट. याला अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय घेत आहोत? जो प्युअर सॉल्व्हंट आहे, सो प्युअर सॉल्व्हंटचा आपण फ्रिजिंग पॉईंट घेत आहोत दॅट इज द टी नॉट एफ. दॅट इज द टी नॉट एफ इज द फ्रिजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. काय आहे? इट इज द फ्रिजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटचा फ्रिजिंग पॉईंट आहे तो. देन अँड टी नॉट इज द फ्रिजिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन. काय सांगितलं? टी एफ इज द फ्रिजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. तर याच्यामध्ये काय होणार? दॅट इज द डेल्टा टी एफ. दिस डेल्टा टी एफ म्हणजे आहे दॅट इज द डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट. डेल्टा टी एफ काय आहे? डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट. सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी नॉट एफ मायनस टी एफ. इट इज द फ्रिजिंग पॉईंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट अँड इट इज द फ्रिजिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन. सो यांचा जो डिफरन्स आहे दॅट डिफरन्स इज नोन ॲज द डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट. देन व्हॉट डू यू मीन बाय द डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट? सो डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट इज द डिफरन्स. हे काय आहे? मायनस साइन आहे म्हणजे काय आहे? इट इज द डिफरन्स बिटवीन. डिफरन्स आहे कोणाच्या म्हणता? डिफरन्स बिटवीन दॅट इज द फ्रिजिंग पॉईंट ऑफ, हा काय होता? प्युअर सॉल्व्हंट. फ्रिजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड फ्रिजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशनच्या फ्रिजिंग पॉईंटचा डिफरन्स म्हणजे आहे दॅट इज द डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया दॅट इज द डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्युट. तर यामध्ये आपल्याला एक रिलेशन लक्षात ठेवायचं आहे दॅट इज द डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट म्हणजे दॅट इज द डेल्टा टी एफ. ठीक आहे. सो दिस विल बी द डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट. दिस डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅरिटी. कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार आहे? मोलॅरिटीला. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
कोणता रिलेशन, दॅट इज द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅरिटी. इथून जर प्रोपोर्शनॅलिटी चं साईन काढलं तर इथे काय होणार, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. हा जो के एफ आहे दिस विल बी द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. के एफ काय आहे, दॅट विल बी द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे यालाच म्हणतात क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. ठीक आहे, याला काय म्हणतात, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. यामध्ये काय आहे मग, दॅट इज द इफ आपण एम इज इक्वल टू वन पुट केला, हे जे इक्वेशन आहे याला नंबर वन दिला आणि यामध्ये जो एम आहे त्याची व्हॅल्यू आपण वन पुट केली, तर काय होणार, इफ एम इज इक्वल टू वन तर काय होणार, देन काय होणार, दॅट इज द डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ. ठीक आहे, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ येणार इथे वन पुट केल्यानंतर. हा म्हणजे हा काय होता आपला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. ठीक आहे, काय होता, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज इक्वल टू डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. देन व्हॉट यू मीन बाय द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, इट इज द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. काय आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट वेन, हा वेन काय, एम इज इक्वल टू आपण वन पुट केलं, वेन एम इज इक्वल टू वन चा मीनिंग काय आहे, दॅट इज द वेन वन मोल ऑफ सॉल्यूट, वेन वन मोल ऑफ सॉल्यूट इज dissolved in 1 kg of solvent. ठीक है, हाँ. So what you mean by the cryoscopic constant? Cryoscopic constant is the elevation, cryoscopic constant is the depression in freezing point when 1 mole of solute is dissolved in 1 kg of solvent. जेव्हा 1 mole of solute हा 1 kg solvent मध्ये dissolve होणार त्यावेळेसचा जो डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट आहे तो म्हणजे आहे दॅट इज द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. देन हां यालाच म्हणतात, दिस के एफ लाच म्हणतात अजून, दॅट इज द मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट. काय म्हणतात, मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट, मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट. देन युनिट काय राहणार याचं, दॅट इज द युनिट ऑफ के एफ. हां काय होणार मग, Kf is equal to delta Tf divided by the m. हा हे टेम्परेचर आहे म्हणजे इट इज मेजर्ड इन द केल्विन. आणि मोलॅरिटी जी आहे त्याचे युनिट असते मोल पर के जी. ठीक आहे, मोल पर के जी. त्यानुसार हा काय होणार मग, हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती जाणार, दॅट इज द हा केल्विन राहणार, वरती के जी जाणार आणि खाली काय राहणार, दॅट इज द मोल, दॅट इज द पर मोल. म्हणजे युनिट काय होणार, केल्विन के जी पर मोल. किंवा आपण लिहू शकतो दॅट इज द डिग्री सेल्सिअस केल्विन के जी पर मोल. अशा पद्धतीने युनिट राहणार कोणाचं, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट. यामध्ये क्वेश्चन काय येतो, दॅट इज द डिफाईन द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, एक्सप्लेन क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा द रिलेशन बिटवीन द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉलिड. अशा पद्धतीने या टॉपिकवर क्वेश्चन राहू शकतो. ठीक आहे, काय काय बघितलं आपण आता, दॅट इज द फ्रीझिंग पॉईंटची डेफिनेशन बघितली, ती नोट करायची आहे. त्यानंतर डिप्रेशन अँड फ्रीझिंग पॉईंटची डेफिनेशन बघितली, ती पण नोट करायची आहे. त्यानंतर डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्युट, यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. डेल्टा डी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम, एम म्हणजे मोलॅरिटी. त्यानुसार मग आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणलं, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजेच आहे मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट. याचे डेफिनेशन आणि त्याचे युनिट आपल्याला करून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत दॅट इज द मोलर मास ऑफ सॉल्युट अँड डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये सुद्धा आपल्याला आता जे सांगितलं होतं ते रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज द डेल्टा टी एफ म्हणजे आहे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅरिटी. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, मोलॅरिटीला. इथून आपण काय करणार आहे, प्रोपोर्शनॅलिटीचं साईन करणार आहे. दॅट इज द डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. ठीक आहे, यामध्ये के एफ काय आहे, दॅट इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. के एफ काय आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. दिस प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. त्यालाच काय म्हटलेलं आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट. काय म्हटलेलं आहे, मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट. इफ
m is equal to 1. जर m is equal to 1 put केलं then काय येणार, that is the delta tf is equal to kf. ठीक आहे, then what do you mean by the molality? तर molality म्हणजे काय, it is the number of moles of solute, number of moles of solute dissolve in 1 kg of solvent. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूटला 1 kg ऑफ सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह करण्यानी जे सोल्युशन फॉर्म होते त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे राहणार ते कशामध्ये आपण एक्सप्रेस करणार, दॅट विल बी द मोलॅलिटी. आणि हे जे मोलॅलिटी आहे आपण क्लास 11th लर्न केलेलं आहे. ठीक आहे, सो व्हॉट इज द मोलॅलिटी, इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट डिवाइड बाय द मास ऑफ सॉल्व्हेंट इन kg, मास ऑफ सॉल्व्हेंट इन 1 kg. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय करणार, आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्युट पाहिजे आणि मास ऑफ सॉल्युट, यामध्ये आपण सोल्युशन कन्सिडर करणार आहोत. लेट अस कन्सिडर सोल्युशन. हां, सोल्युशन कन्सिडर करण्यासाठी आपल्याला सॉल्युट घ्यावं लागेल. सो लेट W2 ग्राम ऑफ सॉल्युट ऑफ मोलर मास M2 इज डिझॉल्व इन W1 ग्राम ऑफ सोल्वन ऑफ मोलर मास M1. ठीक आहे, आपल्याला आपण सॉल्युट घेतलं ज्याचं मास W2 होतं, मोलर मास M2 होतं, अँड सोल्वन घेतलेला आहे ज्याचं मास W1 होतं आणि मोलर मास M1 होतं. हां, ते आता आपल्याला मोलॅलिटी पाहिजे आहे, या इक्वेशनला आपण नंबर 1 घेऊया. हां, मोलॅलिटी काढायची आहे, तर मोलॅलिटी काढण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढावं लागेल. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युटचे नंबर ऑफ मोल्स आपल्याला काढायचे आहे. नंबर ऑफ मोल्सचं फॉर्म्युला आहे, दॅट इज द मास डिवाइड बाय मोलर मास. आता इथे कोणाचे नंबर ऑफ मोल्स काढायचे आपल्याला, सोल्युटचे, त्यामुळे मास पण कोणाचं घेणार आपण, सोल्युटचं, आणि मोलर मास सुद्धा सोल्युटचं घेणार. मास दिलेला आहे, दॅट इज द W2, आणि मोलर मास दिलेला आहे, दॅट विल बी द M2. ठीक आहे, हां, त्यानंतर दुसरं काय आहे, मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. त्यानंतर आपण घेत आहोत, दॅट इज द मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. हां, तर सॉल्व्हंटचं मास आपल्याला इथे डायरेक्ट दिलेलं आहे, दॅट इज द W1, पण कशामध्ये दिलं आहे ते ग्रॅम आहे, आणि आपल्याला पाहिजे कशामध्ये, kg मध्ये. त्यानुसार काय होणार, मग दॅट इज द W1/1000 ग्रॅम्स काय होणार, kg. पुट दिस व्हॅल्यूज इन मोलॅलिटी इक्वेशन. ह्या ज्या दोन आपल्याला नंबर ऑफ मोल्स आणि मास ऑफ सॉल्व्हंट इन kg आहे, त्या काय करायचं आहे, या मोलॅलिटीच्या इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करायचं आहे. ठीक आहे, मोलॅलिटीच्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर काय होणार, M इज इक्वल टू, हां, नंबर ऑफ मोल्सच्या जागी काय येणार, दॅट इज द W2/M2, आणि मास ऑफ सॉल्व्हंट इन kg त्याच्यामध्ये काय येणार, W1/1000. ठीक आहे, त्यानंतर याला रिअरेंज केल्यानंतर, दॅट इज द W2/W1, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्युमरेटरमध्ये जाणार, दॅट इज द 1000, आणि इकडे राहणार M2. अशा पद्धतीने आपल्याला मोलॅलिटी भेटलं. नंतर ही जी मोलॅलिटीची व्हॅल्यू आहे ती पुट करायची आपल्याला, पुट इन इक्वेशन 1. कुठे पुट करायची आहे, इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आहे, दॅट इज द Δ Tf = Kf × हां, kf, हां, m ची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज द W2 × 1000 / W1 × M2. अशा पद्धतीने आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे, आणि आपला क्वेश्चन काय आहे, दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन द मोलर मास ऑफ सॉल्युट अँड डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. जर आपल्याला डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट माहीत असेल, म्हणजे Δ Tf माहीत असेल, तर इफ यू नो द व्हॅल्यू ऑफ द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट, देन द मोलर मास ऑफ सॉल्युट कॅन बी डिटरमाइंड. ठीक आहे, यावर क्वेश्चन काय येतो, दॅट इज द डिराइव द रिलेशनशिप बिटवीन मोलर मास ऑफ सॉल्युट अँड डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. अशा पद्धतीने डिराइव द रिलेशनशिप, अशा पद्धतीने किंवा ऑब्टेन द रिलेशन बिटवीन मोलर मास ऑफ सॉल्युट अँड डिप्रेशन इन. त्यानंतर आपण बघणार आहोत, दॅट इज द न्यूमरिकल बेस्ड ऑन मोलर मास ऑफ सॉल्युट अँड डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. ठीक आहे, तर यामध्ये पहिला न्यूमरिकल बघा, द फ्रीझिंग पॉइंट ऑफ ए प्युअर बेन्झिन, म्हणजे बेन्झिन घेतला प्युअर आहे. ठीक आहे, म्हणजे बेन्झिन हा काय झाला, आपला प्युअर सॉल्व्हंट झालेला आहे, आणि त्याचा फ्रीझिंग पॉइंट दिलेला आहे, दॅट इज द 278.4. आणि जी पण प्युअर क्वांटिटी असते,
त्याला आपण नॉट ने रिप्रेझेंट करतो. म्हणजे इथे टी नॉट दिलेला आहे, दॅट इज द किती दिलेला आहे, दॅट इज द 278.4 केल्विन. ठीक आहे, त्यानंतर कॅल्क्युलेट द प्रेझेंट पॉईंट ऑफ द सोल्युशन. म्हणजे आपल्याला सोल्युशनचा आपण प्रेझेंट पॉईंट आपल्याला काढायचा आहे, त्याला आपण रिप्रेझेंट केलेलं आहे की हे आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर वेन 2 ग्राम ऑफ सोल्युट हॅविंग द मॉलिक्युलर वेट 100 इज ॲडेड टू 100 ग्राम ऑफ बेन्झीन. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे, वेन 2 ग्राम ऑफ सोल्युट म्हणजे 2 ग्राम सोल्युट घेतलेलं आहे आपण, त्याला आपण ॲड केलं कुठे, 100 ग्राम मध्ये. सॉल्युटचं मास काय आहे, 2 ग्राम. ठीक आहे, 2 ग्राम म्हणजे डब्ल्यू 2 काय होणार, 2 ग्राम सोल्युट इज ॲडेड टू द, त्याचा मॉलिक्युलर मास सुद्धा दिलेला आहे, किती दिलेला आहे, दॅट इज द 100 ग्राम पर मोल. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे, इज ॲडेड टू 100 ग्राम ऑफ बेन्झीन, म्हणजे डब्ल्यू 1 दिलेला आहे, दॅट विल बी द 100 ग्राम. त्यानंतर इकडे दिलेलं आहे, दॅट इज द केअर फॉर द बेन्झीन, किती दिलेलं आहे, दॅट इज द 5.12 केल्विन kg per mole. अशा पद्धतीने आपला नोंद दिलेला आहे. आता हे सगळे जे आहे यामध्ये हा जो आहे तो kg मध्ये आहे, आणि ह्या बाकीचे जे क्वांटिटी आहे त्या कशामध्ये आहे, ग्राममध्ये आहे. तर सगळ्या क्वांटिटीजला, त्या सगळ्या क्वांटिटीज ज्या आहे त्यांचं युनिट आपल्याला सेम करून घ्यायचं आहे सर्वात आधी. यामध्ये जे युनिट आहे, दॅट इज इथे 100 ग्राम होतं, 100 ग्रामला आपण kg मध्ये किलो कन्वर्ट केलं, दॅट इज द 100 × 10⁻³ हे झालं 0.1 kg. त्याच पद्धतीने 2 ग्रामचं झालं 2 × 10⁻³ kg. 100 ग्रामचं होणार 100 × 10⁻³ kg per mole. नंतर आपल्याला डिप्रेशन इन फ्रिजिंग पॉईंटचा फॉर्म्युला माहिती आहे, दॅट इज द KF × W2 / W1 × M2. यामध्ये व्हॅल्यूज खूप करायचे, आपल्याला KF ची व्हॅल्यू माहिती आहे, दॅट इज द डेल्टा टी एफ. KF ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, दॅट इज द 5.12, आणि W2 ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे, दॅट विल बी द 2 × 10⁻³, आणि W1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज द 100 × 0.1 × आणि M2 ची व्हॅल्यू दिलेली आहे, M2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 100 × 10⁻³. ठीक आहे, हे दोन कॅन्सल होणार आणि आपल्याला डेल्टा टी एफ ची व्हॅल्यू भेटणार, दॅट इज 10.24/10, आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं, दॅट इज द 1.024. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द डेल्टा टी एफ. सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू, ठीक आहे, काय होणार मग, दॅट इज द टी नॉट मायनस टी. टी नॉट ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, दॅट विल बी द 278.4, आणि टी आपल्याला काढायचं आहे मायनस टी, आणि डेल्टा टी एफ ची व्हॅल्यू आपल्याला इथे भेटली, दॅट इज द 1.024. therefore t is equal to, t इकडे जाणार म्हणजे इकडे होणार 278.4 − 1.024. therefore t is equal to काय होणार मग, 277.376 kelvin. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट काय करायचं होतं, फ्रीझिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन. सो सोल्युशनचा फ्रीझिंग पॉईंट काय आहे, दॅट इज द t is equal to 277.376. अशा पद्धतीने हा जो न्यूमेरिकल आहे तो 2 मार्काचा होता आणि तो KLM July 2018 विचारलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट न्यूमेरिकल आहे, दॅट इज द 1.0 × 10⁻³ kg ऑफ युरिया वेन डिझॉल्व्ह इन 0.0985 kg ऑफ द सॉल्व्हंट. ठीक आहे, इथे सॉल्व्हंट दिलेलं आहे, सॉल्व्हंटचं नाव मेन्शन केलेलं नाही आहे, आणि जो सॉलिड आहे तो युरिया दिलेला आहे आणि त्याचा मास दिलेला आहे, दॅट इज द 1.0 × 10⁻³. युरिया हा सॉल्युट आहे, म्हणजे याचा मास आहे, दॅट इज द W2. इथे आपण W2 लिहिलेला आहे, दॅट इज द 1.0 × 10⁻³ kg, आणि सॉल्व्हंटचे जे मास आहे त्याला आपण रिप्रेझेंट करतो, दॅट इज इक्वल टू W1. सो W1ची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज द 0.0985 kg. ठीक आहे, डिक्रीज द फ्रीझिंग पॉईंट ऑफ द सॉल्व्हंट बाय, म्हणजे सोल्युशनचं इथे फ्रीझिंग पॉईंट दिलेला आहे, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट दिलेला आहे, दॅट विल बी द 0.211 kg. त्यानंतर ही एक कंडिशन झालेली आहे. ठीक आहे, युरियाला डिझॉल्व केलं होतं सॉल्व्हंटमध्ये आणि फ्रीझिंग पॉईंट डिप्रेस झाला होता, ही एक कंडिशन दिली आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, 1.6 × 10⁻³ kg ऑफ अनादर नॉन इलेक्ट्रोलाइट सॉल्यूट. ठीक आहे, म्हणजे दुसरं सॉल्यूट घेतलेलं आहे,
weight is there in the 0.086 kg of the same solvent. ठीक है, तो इधर हमारा दूसरा जो सॉल्यूट है त्याला आपण डैश ने रिप्रेजेंट करना रहा, आणि दूसरा जो सॉल्वेंट है सॉल्वेंट है त्याला आपण डैश ने रिप्रेजेंट करना रहा, म्हणजे W2 डैश दिलेला है दैट इज द 1.6 × 10⁻³ kg आणि W1 डैश दिलेला है 0.086 kg. ठीक है, तो यानुसार ऑफ द सेम डिफरेंस द फ्रीजिंग म्हणजे इथे फ्रीजिंग पॉइंट पण दिलेला है दैट इज द डेल्टा टी एफ डैश इज इक्वल टू 0.34 kg. तर काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ द अनादर सॉल्यूट, जो दुसरा सॉल्यूट आहे त्याचं मोलर मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, हा याच्यामध्ये बघा पहिली वाली कंडिशन आहे दॅट इज मी दिलेला होता डेल्टा टी एफ पर्यंत आणि त्याचा मोलर मास दिलेला होता, इथपर्यंत आपल्याला पहिल्या कंडिशन आहे. तर यामधून आपल्याला काय करायचं आहे, के एफ ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे काय होणार दॅट इज द के एफ इज इक्वल टू Kf is equal to काय होणार, ह्याला हे पूर्ण टर्म्स तिकडे गेल्यावर W1 × M2 इकडे डेल्टा टी एफ डिवायडेड बाय द W2. सो याला आपण रिअरेंज केलं दॅट इज द डेल्टा टी एफ W1 × M2 डिवायडेड बाय द W2. इथे व्हॅल्यूज पुट केल्या, डेल्टा टी एफ ची व्हॅल्यू आहे दॅट इज द 0.211 × W1 ची व्हॅल्यू दिली आहे 0.0985 × आणि एफ ची व्हॅल्यू 60 × 10⁻³ आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू 1 × 10⁻¹. याला जर कॅल्क्युलेट केलं तर फायनल आन्सर आपल्याला भेटते दॅट इज द 1.248 kg/mol. अशा पद्धतीने पहिली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन मधून आपल्याला काय मिळालं आहे दॅट इज द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे के एफ. आता दुसरा जो सॉल्यूट होता त्याचा मोलर मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यासाठी फॉर सोल्युशन ऑफ द अनादर सॉल्यूट सो डेल्टा टी एफ डॅश इज इक्वल टू के एफ इंटू W1 × M2. याच्यामध्ये के एफ डॅश घेतलेलं नाही आहे कारण की आपण जे सोल्वंट घेतलेलं आहे ते सेम सोल्वंट आहे, वेगळं नाही आहे, त्यामुळे तेच घेतलेलं आहे. त्यानंतर M2 आपल्याला काढायचं आहे म्हणून त्याला आपण एका साईडला घेतलं, बाकी टर्म्स एका साईडला घेतले. नंतर यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या दॅट इज द F2 इज इक्वल टू के एफ ची व्हॅल्यू आपल्याला इथून भेटली दॅट इज द 1.248 × 1.6 × 10⁻³ ही W2 ची व्हॅल्यू तिथे दिलेली आहे. त्यानंतर 0.34 त्याचं डिप्रेशन इन प्रेझेंट पॉइंट आहे आणि 0.086 दॅट इज द मास ऑफ सॉल्व्हंट, नेक्स्ट टाइम आपण जे घेतलं त्याचं मास, याला जर कॅल्क्युलेट केलं तर ते आपल्याला आन्सर भेटतं दॅट इज द kg/mol. याला जर ग्राममध्ये करायचं असेल तर ते 10⁻³ कॅन्सल होणार आणि आपल्याला आन्सर भेटेल दॅट इज द 68.3. अशा पद्धतीने हा अशा प्रकारचे न्यूमेरिकल एक्झाममध्ये विचारले जातात, म्हणजे दोन सॉल्यूट दिलेले राहणार, एक सॉल्यूटची इन्फॉर्मेशन दिलेली राहणार, एका सॉल्यूटची इन्फॉर्मेशन दिली राहणार नाही. तर ज्याची इन्फॉर्मेशन दिलेली राहणार त्यावरून आपल्याला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट काढायचा आहे म्हणजे के एफ काढायचा आहे आणि ती के एफची व्हॅल्यू मग आपल्याला नेक्स्ट सॉल्यूटचा मोलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करायचे. अशा पद्धतीचे न्यूमेरिकल एक्झाममध्ये विचारले जातात आणि इम्पॉर्टंट सुद्धा आहे. हा जो न्यूमेरिकल आहे तो 3 मार्क्ससाठी विचारला आहे आणि हा मार्च 15 मध्ये